आणि बातमी आहे कल्याणच्या मलंगड मधून. कल्याणच्या मलंगड परिसरात असलेल्या खरडगावच्या बंधाऱ्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दोन दिवसातील मलंगड भागातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी कुशिवलीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज खरडगावच्या बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू झालाय. अशरफ शेख असं मृत तरुणाचं नाव असून मृत तरुण हा मुंबईच्या वडाळ्यात राहणारा होता. या परिसरात असलेल्या बंधाऱ्यामध्ये आणि धबधब्यांवरती महिनाभरात 6 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. आता सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक अशी बातमी, ती म्हणजे केंद्राकडून कोरोनावरती अलर्ट येत नाही तोच पुन्हा एकदा आता देशात कोरोनाने डोकं वर काढलंय असा प्रश्न आता निर्माण झाला असून तशी परिस्थितीही निर्माण झाली आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना सध्या दिसतोय. तर गेल्या 5 दिवसांमध्ये केरळमध्ये 1.5 लाख नव्या प्रकरणांची नोंद आहे. गेल्या 24 तासात देशात 45,000 प्रकरणं नोंदवली गेली असून केवळ केरळमध्ये 31,265 नवीन प्रकरणं ही नोंदवली गेली आहेत. देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 55% एकटे केरळचे आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळमध्ये रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी आता लागू केली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार केरळमध्ये अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याचं कारण हे म्हणजे काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला तिकडचा ओणमचा सण आहे असं सांगितलं जात आहे.